नमस्कार, मी मयुरी, अप्रतिम किचनमध्ये स्वागत आहे आपलं. आज आपण बांगडा फिश फ्राय करणार आहोत. येथे मी 4 मीडियम साईजचे बांगडे कट करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये पण कट केलेले आहेत, त्यामुळे आपला मसाला व्यवस्थित बांगड्यामध्ये भरला जातो. कुठल्याही पिठाचा किंवा रव्याचा वापर करणार नाही. रव्याने किंवा पिठाने तेल जास्त ॲब्सॉर्ब होतं आणि फिश तेलकट होतात. आपले फिश जर क्रिस्पी करायचे असल्यास फक्त मसाला वापरायचा आहे. येथे मी चरस, 2 चमचे कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, चिंचेचा कोळ बनवून घेतलेला आहे आणि 2 चमचे धना पावडर, लाल तिखट, ठेवणीचा मसाला, 1 चमचा हळद आणि जिरा पूड असं घेतलं आहे. आता हे सगळं आपण फिशला लावून घेणार आहोत. स्वच्छ केले आहेत, फिशमधील सर्व घाण काढून टाकली आहे. आता त्यावरती लिंबाचा रस टाकून घेणार आहोत. त्यानंतर चिंचेचा कोळ टाकून घेणार आहोत. त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेणार आहोत. कोथिंबीरचा भरपूर वापर करायचा आहे आणि व्यवस्थित फिशला चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर लाल तिखट मी टाकलं आहे. त्यानंतर हळद पावडर, धनाजिरा पावडर टाकून घ्यायची आहे. नंतर ठेवणीचा लाल मसाला टाकून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण फिश देखील फ्राय करू शकता. त्यानुसार मीठ ॲड करणार आहोत आणि फिशला व्यवस्थित दोन्ही साईडनी चोळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित फिशला मसाला चोळून झालेला आहे. आता आपण फिश तळून घेणार आहोत. त्यासाठी मी तव्यावरती तेल घेतलेलं आहे. फिश मीडियम आचेवरतीच तळायचे आहेत, नाहीतर फिश आतमधून कच्चे राहतात. तुम्ही बघू शकता मी तव्यावरती फिश टाकले आहे आणि स्लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत. फास्ट गॅस केल्याने फिशची वरची कवच जळते, पण आतमधून व्यवस्थित क्रिस्पी तळले जात नाही. येथे मी उरलेला मसाला फिशवरती टाकून घेतला आहे. तुम्ही बघू शकता तळण्यासाठी साधारण 7 ते 8 मिनिट लागतात. तुम्ही बघू शकता मी येथे फिश पलटत आहे. आपले फिश एकदम क्रिस्पी दिसत आहेत. पद्धतीने मीडियम किंवा स्लो गॅसवरती फिश तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपले बाकीचे फिश देखील तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपले फिश तळून रेडी आहेत. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्समध्ये लिहून कळवा. तर नक्की करा. वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.